40 से 59 वर्षों तक राजनीतिक नेता रहे हैं और उन्हें मराठा आरक्षण के मुद्दे पर मराठा समुदाय के नेताओं के रूप में जाना जाता है। सांसद उदयन राजे भोसले ने सवाल किया है कि मंडल आयोग की सिफारिशों को लागू करते समय अधिकारियों ने मराठा आरक्षण के मुद्दे को क्यों नहीं हल किया। आज अपने निवास पर उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की है और मराठा आरक्षण का मुद्दा उठाया है। नव भारत समाचार सातारा महाराष्ट्र से चिन्मय देवरे। एवढे वर्ष झाले की आता कुबट वास यायला लागला, मला समजत नाही की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्व धर्म समभावाची चा विचार सांगायचा आणि एखाद्या राजकीय दृष्टिकोन असेल किंवा कुठला दृष्टिकोन असेल मला माहीत नाही, कल्पना नाही, पण मात्र एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षापासून झालं। मी पहिलं प्रथम मी स्पष्ट करतो की मी जरी मराठा जन्माला आलो असलो तरी मी आज मराठा म्हणून बोलत नाही। शिवाजी महाराजांचा जो विचार होता त्या विचाराच्या आधार घेऊन जसं जी संकल्पना महाराजांनी मांडली त्या करा की प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच भूमिकेतनं काय मुद्दे ह्या ठिकाणी मला सर्व वेगवेगळे बरेचसे म्हणजे मराठा सर्व नॅशनल आणि स्टेट लेवलची प्रेसचे सगळे माईक्स त्या ठिकाणी दिसतात। आपल्या सर्वांचं तर पहिलं प्रथम मी स्वागत करतो आणि काय गोष्टींचं उलगडा झालं पाहिजे तो याच्याकरता, कारण की तुम्ही आम्ही जवळपास सर्व एकाच वयाचे आहोत, वय थोडंफार कमी जास्त असू शकतं पण साधारण एका जनरेशनचे आहोत, त्यामुळे मी व्यक्तीच्या माझ्या वतीने नाही तर आपल्या जनरेशनच्या वतीने मला आपल्या अगोदरची जी पिढी आहे जे राजकारणात होते त्या सर्वांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला। मला जर विचारलं तर हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला फक्त राजकारणच झालं, ह्याच्यावरती आजपर्यंत ना कोणी खुलासा केला। वास्तविकरित्या ह्या सर्व लोकांना आपल्यापेक्षा आपल्या अगोदरचे पिढीचे लोकांना आपण मतदान केलं, त्यामुळे ते त्यांना प्रश्न विचारायचा आपला अधिकार आपला हक्क आहे। त्या ठिकाणी आता लिहिलं असेल किती दिवस मागायचं आता हिसकवायचं, आपण हेच करणार आहोत का? आपल्याला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात जे मराठा मोर्चे निघाले त्यात कुठेही हिंसा घडलेली दिसली नाही, पण किती दिवस तुम्ही ह्याच मराठा समाजाचा अंत बघणार? ठीक आहे तुम्ही नाही केलं नाही केलं, त्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे का नाही? कारण की उद्या आपल्या सगळ्यांची पुढची पिढी आहे ती जेव्हा आपल्याला जाब विचारेल कुठल्या तोंडाने शर्मेने लाज घालावी लागेल, त्यामुळं याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे कारण की अजूनही तेच सत्तेत आहे, त्यांना त्यातली सखोल माहिती आहे, सगळंच माहिती आहे त्यांना, आणि त्यामुळं ह्या संपूर्ण
मराठा समाजाचे जे व्यक्त आहे ते एवढेच आहेत. एक म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढे वर्ष प्रलंबित का राहिला. दुसरा त्यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी का प्रश्न सोडवला नाही याचे उत्तर द्यावे. मंडल आयोग वेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही. पंतप्रधान बीपी सिंग होते, मंडल आयोग त्यांच्या ते जेव्हा पंतप्रधान असतानाच मंडल आयोग लागू केला. ऑगस्ट मराठे 90 साली आणि महिना ऑगस्ट सप्टेंबर असेल, त्यावेळेस प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आलं. पण मात्र मराठा समाजाचं सोयप्रमाणे सोय हा शब्द नीट आहे का, सोयप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. असं का झालं? त्यावेळेस वास्तविकरित्या आपण जर पाहिलं हा स्टेट इश्यू आहे. ह्याच्यात संपूर्ण पुढाकार घ्यायला हवा होता तो राज्याने घ्यायला पाहिजे होता. त्यामुळं त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे कोण असतील, त्यावेळेसचे संपूर्ण मंत्रिमंडळाचे सदस्य असतील, यांनी का ह्याच्यावर हा म्हणजे त्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं गरजेचं आहे की सगळ्या मराठा समाजातल्या तरुणांची मागणी आहे. कळू द्या ना एकदा की का झालं नाही. इतरांचा अधिकार कमी करा असं मराठा समाज कधीच म्हणाला नाही. त्यांचं जो त्यांना न्याय मिळाल त्यांना दिला गेलाय तो योग्यच आहे. पण मराठा समाजाचं एवढंच मागणी आहे तर प्रत्येकाला न्याय तर आमच्यावर अन्याय का न गरजेच. विषयांतर करून विषय चालत मला आजपर्यंत समजलं नाही की एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला वेगवेगळे मोर्चाला असं हीच लोक प्रोत्साहन करतात की तुम्ही पण करा विचार गाजा येणार. आमचं कोणाचंच म्हणणं नाही की त्यांचे अधिकार काढून घ्या, त्यांना दिले ते तसेच ठाम राहिले पाहिजे. पण ह्यांना तरी द्या काय, म्हणजे ह्यांनी काय मराठा समाजाने असं काय पाप केलं. मी सुद्धा विचार करतो की सगळ्यांना जर तुम्ही देणार द्यायचं नव्हतं तर कोणालाच द्यायचं नव्हतं. आणि तुम्ही सगळ्यांना देताय आणि ह्या समाजाला वगळताय का लोकांना, आता मला सांगा. आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मुद्दा काय मांडला होता की सर्व धर्म समभाव. आज सगळ्यात मोठं पाप ह्या लोकांनी काय केलं असेल तर जाती जाती तेढ निर्माण करायचं काम केलं. आज सगळे जाती धर्मातले लोक एकत्र एकजुटपणे राहिले पाहिजे. आज मला सांगा की जर मराठा समाजाला त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्या मनात ती भावना राहणार ना, आपल्यावरती अन्याय झाला. आणि हे सारखं जे ती दरार म्हणा किंवा ते जे ती जी फूट आहे ती वाढत जाणार कशा करता, काय कारण आहे? मग ह्या लोकांनी एवढं पाप करायचं काय कारण होतं? उत्तर तर देणार नाही. पण मात्र असं संपूर्ण विचारवंतांच्या माध्यमातून काहीतरी घडून आणणार बेसिक फॅक्ट्स आहे. आजपर्यंत कोणी बोलायला गेलं बोलत का नव्हतं तर कुठंतरी आपल्यावरती गदा येईल, आपल्याकडे कोणतरी नोकरी येत असतं किंवा माझ्यावरती काहीतरी संपूर्ण कारस्थान लढत असतील म्हणून लोक बोलत नव्हते. आज ती परिस्थिती राहिली नाही. आज माझं कळकळीची म्हणते लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद हे सर्वजण ह्यात जेवढे मराठा समाजाचे पक्ष विरहित जेवढे मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत आणि
मराठा समाजा व्यतिरिक्त जे आमदार खासदार आहेत या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून, कारण मराठा समाज के आमदार खासदार एवढ्यांची जबाबदारी नाहीये हा प्रश्न सोडवण्याकरता किंवा मार्गी लावण्याकरता, पण बाकीचे जे समाजातले जे लोक आहेत त्यांची पण जबाबदारी याच्या करता आहे, कारण की त्यांच्या पण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे लोक आहेत। मग आता काय त्यातनं काय निष्पन्न होतं तेच आहे ना, तेच होतं ना, बघा ना, घ्या ना यादी, लांब लचक यादी करायला पाहिजे होतं ना, आणि नेमके जो चान्स कधी होता मंडळांच्या वेळेस चान्स होता का नव्हतं मला सांगा, सगळ्यांना दे यांनी तुम्ही यादीच नाही पाठवली तर कसं, त्यावेळेस समाज झाला असता असा प्रश्न आधी पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली नसती ना, ऍक्शन काय करणार मला सांग, ऍक्शन करायला गेलं तर हाणून पाडली जाते प्रत्येक जणाला, मग दबाव टाकला जातो, ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे, कोण उघडपणे बोलणार नाही, काय करणार तुम्ही, तुमच्यावरती अन्याय जर झाला तुम्ही गप किती आता गप बसले ना, उद्या समजा तुमच्या तुम्हाला समजा एखादं तुमच्या मुलाला जर अन्याय होत असेल किंवा तुमच्या बहिणीला भावाला काय करणार, तुम्हाला चीड येणार नाही का मला सांगा, आणि त्याला त्या शेवटी भावना असतात दाबून फार का आपण ठेवू शकत नाही, नो एक्सेप्शन काय केलं ते मी सांगू द्या सगळ्यांना, हा प्रश्न विचारा तुम्ही जे मी प्रश्न विचारले देऊ द्या की बघा ना, त्यांच्या तरी एक वाच्यता आहे का, आणि ते सगळे म्हणणं आमच्यावर दबाव होता विचारा की कोणाचा दबाव होता, बरोबर आहे ना, आम्ही आमच्या परीने करतोच आहे, पण तुम्ही शेवटी कसं आहे एक लक्षात घ्या, तुम्ही वकील पण हजर ठेवत नाही त्याला सुद्धा दाबून टाकत प्रत्येक ठिकाणी, तुम्ही पुढे येते म्हणजे आमच्या खांद्यावर बंदूक ठेव, तुम्ही आहे की बंदूक खातात ते नाही करणार, हीच आत टाकणार सगळ्यांना, आज पण आंदोलन मोडकळीत कशी निघाली तुम्हाला पण माहित आहे, मी पण जवळन बघितले, मराठा समाज आत जायला घाबरतोय असं म्हणाले, मराठा समाज नाही कोणी आत जायला घाबरत नाही असे, पण त्यातनं प्रश्नाचा मार्ग निघणार आहे का, प्रश्न ते किती लोकांना जे गेले आहेत त्यांना किती कारण असताना दामटून ठेवलं, अशी किती उदाहरणं आहेत, ते सांगितलेत ना त्यांच्याकडनं पहिले या मुद्द्यांचं तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं ना, त्यांना बघतो ना त्यांच्या सगळ्यांकडं, त्यांनी उत्तर दिलं की त्यांना उत्तर द्यायला जागा नाही आहे, लक्षात घ्या त्यांना करावंच लागणार आहे, ते नाही तर उघडे पडतील हे सगळे लोक, दीज आर फॅक्ट्स, आय एम टॉकिंग ऑन फॅक्ट्स, नुसतं आपलं हवेत गोळीबार करत नाही, त्यांनी का केलं नाही आणि सहज शक्य आहे आता, त्यांचे विचार पटत नाही अशातला भाग नाही, त्या सगळ्यांचे विचार पटतात, पण आता काय झालंय की यांनी स्वयंप्रमाणे ना वेगवेगळे संघटनेमध्ये पण सुद्धा असं वेगवेगळं हे केलंय, आता हिथं गेलं तर ह्यांचे विचार वेगळे, तिथं गेलं तर त्यांचे विचार वेगळे, मी माझा विचार जो आज मांडला तो परखटपणे मांडलेला विचार आहे, आजपर्यंत कुठल्या ह्याच्यात एवढा